नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज सकाळी हैदराबाद येथे दुःखद निधन झालं. आता मी त्यांच्या नायगाव येथील घरी आहे. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आपल्यासोबत माधव अप्पा बेलगे बेळगे आहेत, जे त्यांचे बालमित्र होते, वर्गमित्र होते, आणि ते स्वतः आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुमचे मित्र असलेले वसंतराव चव्हाण यांचं आज निधन झालं. तुम्ही लहानाचं पणापासून त्यांच्या सोबत होतं, राजकारणात स्वतः सोबत होता, सामाजिक कार्यासोबत. काय आठवणी, कसं झालं तुमचं शिक्षण एकंदर? शिक्षण चांगलं झालं, ॲक्टिव्ह होते ते शाळेत असतेपासूनच, हायस्कूल पर्यंत ॲक्टिव्ह होते, राजकारणात, खेळामध्ये, अभ्यासात, मितभाषी, मित्रपरिवार भरपूर होता त्यांचा. पूर्ण गावच नाही तर पूर्ण तालुक्यात त्याची छाप होती. ते 25 वर्ष सरपंच होते, पण सरपंच असून आमदारसारखं राहत होते. लोक त्यांच्या पाठीमागे, कारण का विरोधात दुसरी शक्ती होती. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याच्या विरोधात यांनी सरपंच याला पुढे न जाऊ देण्याचे काम राजकीय मंडळींनी केलेलं होतं, पण सगळे जनता पाठीमागे असल्यामुळं 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले, 2 वेळेस आमदार झाले, 1 वेळेस MLC होते, मग आता यावेळेस खासदार, लकीली खासदार झाले. त्यांच्या मनात नव्हतं की आपल्या मुलाला स्टँड करावं, आपल्या जागी आमदार करायचं. पण थोड्या दिवसामागे राजकारणात जे हे झाले, डावपेच साहेब, अशोकराव साहेब गेले आणि काँग्रेसला मोठी पोकळी झाली निर्माण. मग त्याच्यासाठी सर्व लोक जाती धर्माचे म्हणले की आता वसंतराव शिवाय पर्याय नाही. सर्वच आमचे माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर, सर्व लोकांचे. तुम्ही लहानपणापासून त्यांच्यासोबत होता, तुम्ही एकत्र शाळा शिकले, लहानपणीच्या काय आठवणी आहेत? लहानपणीच्या म्हणजे मस्त खोडकर होते, नाटक करत होते, बसीत होते, सहकार्य करत होते, मजेत मध्ये राहत होते, ॲक्टिव्ह, खायचं थोडं छंद, नॉन व्हेज वगैरे लहानपणापासून आवड होती. करूत रे जेवू, तास करू, आपल्या पोरायला बोलवा, मित्राला बोलवा असं म्हणत होते. आणि शाळा तास असल्यामुळं त्यांना काय कोणती येच नव्हती, कोणत्या सवयी वगैरे काही नव्हत्या लहानपणापासूनच. कुठं जायचं असलं, कार्यक्रम, कोणते नाटक असले, चला रे जाऊत, आपण सगळ्याला घेऊन जात होते. एकंदरीत त्याच आता काही लक्षात आठवून बोलता येईना झालंय, पण चांगले खोडकळ, खेळाडू सर्व होते. सर्व बाबीत त्याला इंटरेस्ट होता पूर्ण, म्हणूनच त्यांनी बिनविरोध असल्यासारखं 25 वर्ष सरपंच होते या गावचे. आमदार, जिल्हा परिषद सदस्य होते 2 वेळेस, आमदार 2 वेळेस, 1 वेळेस MLC होते, आता खासदार झाले लगेच. त्यांचे लहानपणी शाळेतले एखादी आठवण सांगता येईल का? त्यांनी खोडी केलेली, त्याच्यामुळे शिक्षक रागवले असतील, असं काय सांगता येईल का? खोडी केलेले म्हणजे काय, त्यांना इंग्लिश या विषयाचं हे होतं, थोडी अलर्जी असल्यासारखे होती, आणि ते तास चुकवीत होते. हां, आणि ते जात होते त्यांच्यासोबत दुसऱ्याला घेऊन जात होते, चला रे इंग्रजी आपल्याला काय करायचं, थोडं असं स्वभाव होता. बाकी सर्व हुशार होते, पण इंग्रजीत थोडं हे होते. खोडकर, भरपूर खोडकर, शाळा लांब आमची, तिथून इथपर्यंत यायचे तर घर इथं, शाळा तिथं, पायीच जायचे यायचे, चिखलाचे रस्ते जाताना रस्त्यानं हे खेळत करत जात होते सगळ्यामध्ये सोबतच. समजा मी मोठ्या घरचा आहो, मोटरसायकल आहे, पण त्याचा वापर करत नव्हते, आमच्या कंपनीसोबतच पायी येत होते, करत होते. बरं, मला सांगा, तुमचं आता शेवटचं कधी बोलणं झालं होतं? आता ते खासदार झाले होते, तुम्ही म्हणलं की त्यांना खासदार होणं अपेक्षित नव्हतं, त्यांच्या मनातही नव्हतं. तुमचं काय बोलणं झालं होतं खासदार झाल्यावर? काय बोलणं झालं होतं खासदार झाल्यावर? एकदम फ्रेश होते, छान आहे, चांगलं आहे म्हणले. आता जाऊत म्हणले दिल्लीला वगैरे, क्वार्टर भेटू लागलं होतं, भेटलं होतं समजा अशात, नंतर जाता येते आपल्याला म्हणले. अचानक ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेब वगैरे आले, ते फिरण्यामुळं थोडं त्याचे डायलिसिस 1 दिवस मागं पुढे झाले, आणि ते थोडं बेतलं त्याच्या याच्यावर. त्याच्या आधी 2 दिवसच आमची भेट झाली होती, गडबड गडबड. ऑफिस आहे साहेबाच, तिथं ऑफिसलाच बसतो आम्ही, तिथं चलतो म्हणले मिलातूरला जातो इकडे, तेच भेट.
11 किंवा 12 तारखे, 11 तारखेला जा, 11 तारखेला, 11, हां 11 तारखेला लास्ट भेट झाली. पुन्हा गेलो पण काही बोललं नाही, नुसतं बघून नांदेडला लाईफलाईनला, पुन्हा मुंबई आपलं हैदराबादलाही गेलो होतो. कालच आलं हैदराबाद, डॉक्टर म्हणले चांगली तब्येत आहे, घाबरायचं काही नाही. आज त्यांनी सांगितले होते आपला महाप्रसाद करायचा आहे, अगोदर श्रावण महिना ज्यावेळेस लागला ना त्यावेळेस सांगले रे आपला तिसरा सोमवार घ्या आणि सगळे हे करा, करता येते म्हणले. मग सगळे जोड लावल्या, तब्येत छान आहे, चांगली आहे म्हणल्यामुळे आम्ही सर्व इथंच होत्या गंगणबेडला, इथं आता भंडारा महाप्रसाद होता ना रात्रीपर्यंत. रात्री आल्या सकाळी 6 वाजता फोन आला डॉक्टर विश्वास चव्हाणचा की असं असं झालंय, तब्येत एकदम नाजूक झाली, डायरेक्ट काय सांगले नाहीत पण असं असं आहे, सिरियस झाले जास्त. काका मला सांगा, तुम्ही चांगले मित्र होते, खड्डा झाल्यानंतर त्यांची अशी कोणती अपेक्षा होती की पूर्ण केली पाहिजे पण ते आता अपूर्ण राहिली, त्यांना काय वाटत होतं, काय केलं पाहिजे मतदारसंघासाठी, लोकांसाठी, नांदेडच्या जे ज्यांच्या जाण्यामुळे जे त्यांची इच्छा असेल, अपेक्षा असेल, अपूर्ण राहिली? आता बघा ते डिटेल काही बोलणंच झालं नाही खरंच म्हणजे. हो दत्तराव, कारण का निवडून आले एवढे लोक, एवढे व्हिजिटर, जागा भेटणार, इथं बसले सकाळी लोक येऊन उठवायचे, फ्रेश व्हा, चहा घेतलं की यायचे, पुन्हा जाऊन स्नान नाश्ता करून हे पब्लिक बसायची इकडी तिकडी. त्याच्यामुळं आता आम्ही घरचेच, बोलायचा काही प्रश्नच नाही, आलं त्याला नमस्कार बसा सर असं तसं हेच करायचे. आता डिटेल हे पी ए होतं, ह्यांना सर्व माहीत आहे डिटेल. आता उदाहरणं भरपूर आहात पण ते एकदम लक्षात घाबरल्यासारखं लक्षात येणं झालं. ते एकंदरीत व्यक्तिमत्व फार मोठं होतं साहेब, फार म्हणजे फार मोठं होतं लहानपणापासून ते अखेरी अखेरच्या श्वासापर्यंत असल्यासारखं होते. आम्ही कालच आलं हैदराबाद, ते कार्यक्रम असल्यामुळं निश्चितच हे होते दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे वर्गमित्र, त्यांनी जे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, त्यांचं जे ते मन भरून आलं आहे. एकंदरीत जे आहे ते वसंतराव चव्हाण लहानपणी कसे होते, त्यांचे स्वप्न काय होते, इच्छा काय होत्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, ट्युन इन मराठी, नायगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.